आंबेगाव तालुक्यातील आसणे येथील जागृत देवस्थान काळ भैरवनाथ यात्रा दिनांक 4 व 5 एप्रिल रोजी उत्साहामध्ये संपन्न झाली अशी माहिती आसणे गावचे सरपंच खेमा सोनू गमले यांनी दिली. मंगळवार दिनांक 4 रोजी सकाळी मांडवढाळाचा कार्यक्रम संपन्न झाला. देवाची पूजा करण्यात आली. त्यानंतर परिसरातील गावातील भजने दिवसभर सुरू होती. या यात्रेच्या निमित्ताने आदिवासी क्रांती संघटना आसणे या संघटनेच्या मार्फत दिनांक 2 एप्रिल रोजी सराव लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये आंबेगाव खेड व जुन्नर तालुक्यातील तब्बल 102 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना लहान गट व मोठ्या गटातील प्रथम 3 क्रमांकाला रोख पारितोषिके ट्रॉफी व पुस्तके देऊन संघटनेच्या वतीने गौरवण्यात आले. यामध्ये लहान गटात प्रथम क्रमांक हा माळी स्मिता जावजी व द्वितीय क्रमांक आश्लेषा असवले व तृतीय क्रमांक प्रांजल जठर व मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक रामदास चिमटे, दुसरा क्रमांक महेश असवले, तिसरा क्रमांक लक्ष्मण सावळे या विद्यार्थ्यांना देण्यात आला. संघटनेच्या अध्यक्ष सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते यावेळी मुलांना पारितोषिके देण्यात आली. यानंतर गावातील लोकनियुक्त सरपंच यांचा गावातील नोकरदार पुणेकरांच्या वतीने सन्मान करण्यात आला. गावातील ज्येष्ठ व्यक्ती मान्यश्री काशीनाथ गबाले गुरुजी, आदिवासी समाजसेवक शंकर मुदगुन यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. तसेच माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील यात्रा कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला. सन्मान सोहळ्याच्या नंतर 4 एप्रिल रोजी संध्याकाळी 12 ते 5 वाजेपर्यंत रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला. दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी श्री माऊली कृपा कलानाट्य मंडळ जांभूत तालुका शिरूर जिल्हा पुणे यांचा भारुडाचा हजेरीचा कार्यक्रम झाला. दुपारी 3 नंतर गावामध्ये गावच्या वतीने सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले. संध्याकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये कुस्त्यांचा जंगी आखाड्याचा कार्यक्रम झाला. पैलवानांना 50 पासून 5000 रुपयापर्यंत इनामे यावेळी देण्यात आली. जुन्नर टाइम्ससाठी तुकाराम बांगले आसणे. आसणेच्या पाटलांचा पाटलांचा बोल.